हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टलबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे महापरीक्षा पोर्टल बंद झाल्यानंतर आत्ता पवित्रबाबतसुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे होय याबाबतचं अपडेट या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया पवित्र बाबत ही आता संभ्रम महापोर्टल बंद शिक्षण आयुक्तालया करणार आंदोलन विविध पदांच्या भरतीसाठी परीक्षेचे कार्यवाही करणारे महापरीक्षा पोर्टल आत्ता राज्य शासनाने बंद केले आहे त्यामुळे शिक्षक भरतीसाठी कार्यरत असलेल्या पवित्र पोर्टलबद्दल बेरोजगारांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे पवित्र पोर्टलद्वारे हजारो पदे भरली गेली असून परीक्षा दिलेल्या आणखी उमेद हजारो उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे पवित्र पोर्टल बंद करू नये यासाठी डी एड बी एड धारक उमेदवार सोमवारी पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे याबाबतची माहिती डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे राज्याध्यक्ष संतोष मगर यांनी दिलेली आहे एकंदरीतच काय तर महापरीक्षा पोर्टल विविध कारणस्तव या ठिकाणी आपण पाहिलं की जसं की मास्क कॉपी असेल उमेदवारांच्या गैरहजेर उमेदवारांची निवड होणं असेल तसेच विविध कारणं असेल या कारणाने महापरीक्षा पोर्टल चर्चेत राहिलेलं होतं आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात आता महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात आलेले आहे त्याच पद्धतीनं पवित्रबाबत ही आत्ता संभ्रम निर्माण झालेले आहे आणि या संभ्रमामुळं आज पुणे येथे शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन होणार आहे त्यामुळे याबाबत आपलं लक्ष लागून राहिलेलं असणार आहे तुम्हाला काय वाटतं पवित्र पोर्टल बंद हो व्हावं की सुरू राहावं किंवा कशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जावी कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवायला विसरू नका आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद